सामाजिक सांस्कृतिक राजकीय घडामोडीसाठी पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। नमस्कार, आपण बघत आहोत महाराष्ट्र जनता न्यूज। मी आपल्या सोबत राधिका पाटील। आपण बघूया काही ठळक घडामोडी। मलकापूर येथे विक्रमी तिरंगा रॅलीचे आयोजन, हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग। विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी याकरिता स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मलकापूर येथे अखिल भारतीय परिषदेच्या वतीने 70 मीटर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला। महाजन विद्यालय पासून ते स्टँडर्ड विद्यालय पर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली। 70 मीटर तिरंगा रॅलीचे शहरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। 70 मीटर तिरंगा रॅलीमुळे मलकापूर शहरातील नगरवासियांमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे महत्व चर्चेत दिसून येत होते। मलकापूर प्रतिनिधी प्रशांत उंबरकर। मलकापूरला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची तिरंगा यात्रा विद्यार्थी परिषदने आयोजित केली। विद्यार्थी परिषद पूर्ण देशभरामध्ये राष्ट्राचे सुरक्षा, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय सद्भाव, सामाजिक सद्भाव, ज्याला आपण समरसता म्हणतो, अशा 3 गोष्टींचा संकल्प घेऊन पूर्ण देशभरामध्ये आगामी काळामध्ये विद्यार्थी परिषद अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करत आहे। म्हणून या रॅलीचं आज मलकापूरमध्ये आयोजन झालं। हजारोच्या संख्येने या रॅलीला विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते, त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। आणि राष्ट्राच्या विकासासाठी, राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि राष्ट्राच्या सामाजिक सद्भावासाठी सर्व युवकांनी यामध्ये हिरेराईनं भाग घ्यावं आणि या 3 गोष्टींसाठी कटिबद्ध राहावं, या निमित्तानं असे आवाहन या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने मी इथल्या विद्यार्थ्यांना करतो। धन्यवाद। हो, हे 70 मीटरचं नेमकं काय प्रयोजन होतं? 70 मीटरचं ध्वज, 70 मीटर आपल्या देशाला, आपल्या सर्वांना माहिती आहे का, देशाला आज 71 वर्ष संपलं आहे आणि 72 वर्ष देशामध्ये चालू झालं आहे स्वातंत्र्याचं। 70 मीटर एक संकल्प, देशाला एक मोठं 70 वर्ष या देशाला स्वतंत्र होऊन झालेले आहे आणि 70 वर्षांनिमित्तानं विद्यार्थ्यांनी काहीतरी संकल्प करावा। विद्यार्थ्यांनी देशामध्ये ह्या ज्या वेगवेगळ्या घटना घडत आहेत याचा कुठंतरी आता आपल्याला तोंड देण्याची गरज आजच्या विद्यार्थ्यांना आहे। म्हणून एक 70 मीटर तिरंगा हा एक संकल्प घेऊन विद्यार्थी परिषदने आम्ही याचं आयोजन केलं आहे। वर्षानुवर्ष या तिरंग्याची लांबी जी आहे ती मीटराची वाढत जाईल असा संकल्प विद्यार्थी परिषदचा। 15 ऑगस्ट रोजी भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। हजारो विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग दिला। विद्यार्थ्यांमध्ये देशाप्रती स्वाभिमान आणि राष्ट्रत्वाची भावना जागृत व्हावी याकरता खास करून विद्यार्थी परिषदेने या तिरंगा रॅलीचं आयोजन केलं। देशभक्तांकरता या ठिकाणी सन्मान आणि त्याचबरोबर देशाप्रती आदर व्यक्त करण्यात आला। मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हा जो कार्यक्रम आयोजित केला आणि लोकांमध्ये आज देशभक्ती ओतप्रोत भरलेला अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि सर्व विद्यार्थ्यांनी आज ज्या रॅलीसाठी सहभाग दिला, खास देशाचे प्रधानमंत्री भाई नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूजनीय वसंत मोहनरावजी भागवत यांच्यामुळे हा कार्यक्रम, यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। एवढंच आपलं मनोगत व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।